बाबरा ते भायगाव रस्त्यालगत असलेल्या जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेत येण्याजाण्याकरता मोठी कसरत करावी लागत आहे. आजचे विद्यार्थी उद्याचे भविष्य घडवतील असे बोलले जाते. मात्र चिखलमय रस्ता तुडवी जावे लागत असल्यामुळे विद्यार्थी शिक्षणाकडे पाठ फिरवण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याची दुरावस्था आहे. याकडे शासन आणि प्रशासन लक्ष देण्यास तयार नाही. मग नागरिकांनी करावे तरी काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे हा रस्ता वाहेगावकरांना बाबरा गावी जाणे येण्याचा मुख्य रस्ता असल्यामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागत आहे. नागरिक मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करत आहेत. ही पहा, आज आपण आहोत इथं आता वाहेगाव ते बाभुळगाव हा जो रोड आहे मधला गवाळी मार्गे जो रोड जातो कालडोळ्यातून, या रोडची फार अतिशय दुरावस्था झालेली आहे. आता या रोडची दुरावस्था आहे, इथं बरेच जण लोक राहतात, फार मोठी वस्ती आहे, यांना दररोज दूध नेणे आणण्यासाठी त्रास होतो, गावामध्ये जाणे येण्यासाठी त्रास होतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी येथे आज उभा आहे तर माझं नाव लक्ष्मीकांत कोलते, मी इथं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणेशवाडी या शाळेमध्ये मुख्याध्यापक या पदावर कार्यरत आहे. आणि आवर्जून सांगावं असं वाटतं की या 3 किलोमीटरच्या परिसरातून अतिशय दुरावस्थेतून हे लहान मुलं, पहिली ते चौथीची शाळा असल्यामुळं त्यांना शाळेत येण्याजाण्यासाठी नेहमी ही अडचण होते. पावसा पाण्याचा त्रास होतो, चिखल आहे, पडतात मुलं, पावसामध्ये अतिशय दुरावस्था आहे. या रोडचं काम व्हावं अशी सर्वसामान्यांची इच्छा आहे. आमच्या शाळेचे अध्यक्षही माझ्यासोबत आहे, आदरणीय नामदेव श्रीखंडे सर, सगळे हे पालक वर्ग आहे, सगळेच आहे, सर्वजण इथं परेशान आहे. सर्वात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही दिवसापूर्वी यांच्या मनामध्ये फार आनंद संचारला होता, आणि तो कशासाठी होता की वाहेगाव जे आमचे कडुबा भागीनाथ श्रीखंडे आहे त्यांच्या घरापासून तर इथपर्यंत रोड होणार होता, नव्हे तर तो चालूही झाला, परंतु काही कारणास्तव परत तो त्या रोडचं काम थांबवण्यात आलेलं आहे. तर माझी शासनाला, ठेकेदाराला, सर्वांना विनंती आहे की हा रोड सर्वांसाठीच उपयोग आहे, शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी, जनसामान्यांसाठी, तरी या रोडचं काम लवकरात लवकर करावं ही विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. राधेश्याम हिवाळे, जुमो न्यूज, फुलंब्री.